गडीत किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कांदा पोहा बनवून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथं कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण घातले। तर आता हे तेल गरम झाले तर मी आता फोडणी करणार आहे। मी अगोदर मोहरी टाकते। जिरे टाकते मी, कढीपत्ता, हे कांदा टाकायचं, आणि हे शेंगदाणे पण मी आता याच्यामध्ये टाकते। थोडं मी करून घेतले होते, मी गरम करून कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकणार आहे। पोहे भिजवून घेतले, हे छान पाण्यातून छान मऊ होईपर्यंत ठेवायचं, 1-2 मिनिट ठेवायचं पाण्यात, नंतरच काढायचं। छान मऊ भिजले तरच आपल्याला पोहे टेस्टी लागतात। तर आता हे छान तळलेलं पण आहे, मी याच्यामध्ये हळद टाकते। आता मी याच्यावरती नाही, हे फुटाण्याचं पावडर करून घेतले, ते हे पोह्यावरतीच मी टाकणार आहे। फुटाणे मी कंप्लीट अख्खे फुटाणे टाकत नाही कधी पण, मी फुटाणेची पावडर करूनच टाकते। आता मला याच्यामध्ये फोडणीला थोडी साखर टाकायची आहे, तर मी एक स्पून साखर टाकते फोडणी। ते साखर टाकली नाही खूपच छान लागते, टेस्टी वेगळं फ्लेवर येत आहे। आता मला मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मी मीठ पण टाकणार आहे याच्यात। मी थोडं पोह्याला तेल जरा जास्तच घालायचं, छान लागते, नाहीतर ड्राय होत नाही। तर थोडं तेल भरपूर टाकायचं। आता हे छान सगळं मी मिक्स करून घेतले, तळलेलं आहे, तर मी आता हे पोहे घालणार आहे याच्यामध्ये। आता मी याच्यावरतीच नाही लिंबू घालणार आहे, मी अर्धा लिंबू घेतले। तर याच्यामध्ये खूप छान लागतं टेस्ट, आणि साखर आणि लिंबूचं मिक्स झालं ना, खूपच वेगळं फ्लेवर येत आहे। तर मी याच्यामध्ये थोडं अर्धा लिंबू घातले। बनले बघा माझे कांदा पोहा। तर आता मी गॅस बंद करते आणि आता तुम्हाला ही सर्व करून दाखवते। मी खोबरं किसलेलं याच्यावरतून वरती टाकते, हे पण खूप छान लागते। मी थोडी कोथिंबीर टाकते, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।